सपोज लो स्वीट बिक्स कड़े सो कुछ सके के ते को गया था या चोरती ऐसा का परे की भाई को गाय छप लवर है वो एक नंबर गाय छप लवर जुबा केसरी बोलो जुबा फाइनली मंडे घेऊन झालेला आहे आमचा केक आणि आता वे टू आनाच्या घरी डायरेक्ट चलो थैंक यू वेरी मच खूप चांगला वाटला मस्त ये डोया नु घालू कसे काय मंडळी वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग तर पहिले तर तुम्हाला गुड इव्हनिंग आणि तुमचा दिवस एकदम सुखाचा समृद्धीचा आणि भरभराटीने जाओ तर मंडळी तुम्हाला माहितीच आहे आज आहे आनाचा बर्थडे तर आम्ही जातोय आता कशा प्रकारे सेलिब्रेट करणार आहोत तुम्हाला दिसणारच आहे आता सो त्याच्यामुळे आज ब्लॉग उशिरा चालू झालेला आहे आणि वाजलेले आहेत करेक्ट 7:55 8:05 आहेत करेक्ट आणि आना किती महत्त्वाचा आहे तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे एकदम सुरुवातीपासून ते आतापर्यंत आम्ही सोबत आहोत आणि प्रत्येक गोष्टीला माझ्या त्याचा सपोर्ट आहे भरपूर आना नसता तर आपण आज इथपर्यंत पोहोचू पण शकलो नसतो मंडळी तर तुम्हाला माहितीच आहे आणि बऱ्याच जणांना नवीन असेल आना माहिती नसेल तर तुम्हाला आता दिसेल आना कोण आहे आणि काय आणि तुम्हाला माहितीच असेल मी आता कामावरती असतो त्याच्यामुळे जास्त कुडामध्ये जाणं नाही होत आता तर त्याच्यामुळे आना जास्त दिसत नाही सो आता दिसेल फायनली आता बाबू आणि मी निघतोय आणि बघूया कोण कोण येत आहेत मित्र सो लेट्स गो जाऊया वेळ नाही काढत पटापट जाऊया आणि येऊया मंडळी बाबू रेडी आहे बाबू आणि मी जातोय आता घराकडनं इकडनं आणि पुढे एक एक जण भेटेल आपल्याला चला चल आई चल आईचा शिवणकाम चालू आहे मंडळी पुरत आहेत मंडळी लेट्स गो जाऊया होय चला मंडळी फायनली कुडामध्ये पोहोचलेलो आहोत आणि आम्ही तिघजण आलोत अर्जुन मी आणि बाबू अर्जुनला आणायला गेलेलो आणि आत्ता करेक्ट एस टी डेपोच्या इथे आहे एरिया तुम्हाला माहितीच असेल पण रात्रीचा फर्स्ट टाइम टू व्हीलरवरती सो अजून एक मित्र थांबलाय त्याला भेटायचं आहे तर जाऊन नंतर बघूया केक कुठे घेतोय सो कसा वाटतंय रात्रीचा कुडा कमेंट करून नक्की सांगा आणि आज बुधवार बाजाराचा दिवस होता आता संपलेला आहे सगळा आता काय नाही आता फक्त भाज्यांची दुकानं राहिली या साईडला सो मंडळी फायनली पोहोचलो जाग्यावरती आणि अजून एक मेन नमुना भेटलेला आहे सगळा प्लॅनिंग याचा आहे परेश परेश चल आता पुढे सपोजले करेक्ट सरकारी हॉस्पिटलच्या समोर आहोत मंडळी हे सांगलं तू हे पर घ्या हो चल येतो पोचो लागला मी सांगते येत आहे आमच्या घरात जाऊन टायमर सांगितलं काय काय केक चल मग सो पोचलो स्वीट बेक्स कडे कुठचा केक येतोय बघूया आता याच्यावरती आहे सगळा मी देऊन येतले केक आधी आणते दुकानात देऊन येतले म्हणजे दुकानात देऊ सांगितलेलं काय बरं दिसत तू सांगशील तू कुठचं पण हे घेऊया आणि काय म्हणजे नाव आनाच टाकूया आना तर आनाच टाकूया आना पाणी वाला काय नाही अडकू अन्ना पाणी वाला अन्ना पाणी वाला मस्त असो म्हणणे कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा स्वीट बेक्स कडे आहोत करेक्ट सरकारी हॉस्पिटलच्या ऑपोजिट कुडामध्ये सो हे मस्त आहेत म्हणजे बघू शकताय जान अरे ना वहिनी साहेब वहिनी साहेब भावी नगरसेवक हा लावूया लावूया सो एक घेऊया म्हणजे जॉन लाडकी बायको गाय छाप लवर आहे बघ एक नंबर गाय छाप लवर बोलो जुबा केसरी म्हणजे मस्त मस्त केक्स आहेत इथे आणि काय काय जिथे फुकट तिथे प्रकट
सो हे मस्त वाटलं. आणि मी तर पहिल्यांदाच बघितलं आहे केकशी माझा काही जास्त संबंध नाही, कारण आतापर्यंत मी 2 वेळाच केक कापलेला आहे. मस्त आहे, नक्की या, व्हिजिट द्या शॉपला. स्वीट बेक्स. सो फायनली मंडे घेऊन झालेला आहे आमचा केक आणि आता वे टू आनाच्या घरी डायरेक्ट. तर थँक्यू व्हेरी मच, खूप चांगला वाटला, मस्त सर्विस पण एकदम मस्त आहे. जाऊया अर्जुन. फायनली निघालो आणि गाडी चेंज झालेली आहे. आता परत सोबत बसलोय मी. अशा जाता काय विचार, जीव जाता काय विचारला, जीव जाता येत होतो आग पाणी आणि परेश बरोबर दुश्मनी घेऊ असं माहित आहे काय रे? आग पाणी आणि परेश बरोबर दुश्मनी घेणार नाही माहित आहे कमलेश. लेफ्ट लेफ्ट माहित नाही काय नवीन असल्यावर काय करत बसाक पर गया है. शाइन और फर्स्ट टाइम बसलो है मी शाइन ना युनिकॉर्न वर. सो वी आर गोइंग वाया गणेश नगर. तर मंडे ही थोडीशी गडबड झालेली आहे. आम्ही आनाच्या घरी आलो पण आना घरी नाही, तर आनाची आज नाईट ड्युटी आहे. तुम्हाला माहिती असेल आना नगर पंचायत मध्ये कामाला आहे. सो आता आम्ही बघूया वाटेतच कुठेतरी केक कापणार आहोत. सो बाबू आणि गेला इकडे थम्सअप आणायला थंडा, तर तो आल्यानंतर आम्ही इकडनं जाणार आहोत. सो तोपर्यंत थोडा वेळ वाट बघतोय, बघूया कधी येतोय बाबू. आणि आल्यानंतर लगेच निघूया. फायनली मंडळी बर्थडे बॉय आलेला आहे. आधीच ऑलरेडी सेलिब्रेशन करून आलेला आहे मंडळी कुठून तरी. आता शिरा मारलेला असं काहीतरी. हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे आना. सपोर्ट सिस्टीम आता काय आना, आता काय का म्हणजे ए आना. पण ह्या तुका योग्य वाटतं, वाढदिवसाच्या दिवशी तुका कामावर कसं ठेवलं सांग. सो म्हणजे जास्त वेळ नको काढूया, आणायला पण जायचं आहे परत. सो तुमच्या सगळ्यांच्या विशेष आणापर्यंत पोच झालेले आहेत. खरं जाऊचा हयच का पुचा पुढे उजेड ना पुढे खैस उजेड हा पंपर जाऊ. पंपर किती आहे कोण नाही खैस उजेड असतो नक्की. उजेड नसलो सर चला म्हणजे आपण आनासोबत आहोत. सो बाबूने म्हणजे गाडी अपोजिट साईडला लावली रोडच्या. सो आता तो घेऊन त्या साईडने तिकडे येईल बॉक्स वेच्या साईडला. सो आपण बघूया आता आना कुठे घेऊन जातोय. पंपर ना कोण नाही होते ना पंप बंद करून गेले होते पहिल्या. येत हे डिस्कशन चालू आहे ते आणायच्या कामाचं चालू आहे. कामावरती जाणं पण गरजेचं आहे. तो विषय आहे रे दिवसाचा डेचा असताना काय करू कळलं. वी अंडरस्टँड. आणि वर्ष किती झाली काय सांगू खरा सांग. 25 years old. So one day finally आम्ही जागेवरती पोहोचलोय आणि बर्थडे आता सेलिब्रेट करतोय. चला दिवाळीत पेटायचं बरे पेटायकडे होतो चला आना चला 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 सेलिब्रेशन स्टार्ट. वन टू थ्री स्टार्ट. बोला मरे. बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर आना, हॅपी बर्थडे टू यू.
डोळ्यात घालशी डोळ्यात घालशी ए डोळ्यात न घालू ए त्याचा श्वास घेऊ जागा ठेव सो मंडळी फायनली असा छोटासा सेलिब्रेशन ओव्हर झालेला आहे वेटिंग फॉर केक कटिंग जागा असा तोंडात वर बघ आणि वर बघ आणि वर बघ आणि वर बघ तू जाऊ रे आणि वर बघ आणि आणि वर तरी बघ फोटो मार थांब तोंड बसा नको अरे डोळ्याचा तरी बसा नको बसा तसं बघ तरी वरती वरती बघ दिसतो वरती बघ सो मंडळी आना आता क्लीन होऊन आलेला आहे व्यवस्थित सो अनाशी जास्त बातचीत झालेली नाही आणि हल्ली मी कुडाला नसतो तुम्हाला माहिती आहे त्याच्यामुळे अनाची आणि माझी भेट होत नाही जास्त तर तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा मी अनापर्यंत पोहोच केलेल्या आहेत अना कसं वाटतं बरा वाटलं बरा वाटलं एकदम तुमच्या शुभेच्छांनी एकदम आमचा दिवस एकदम हे झालेला आहे एकदम भारी गेलेला आहे म्हणजे जबरदस्त फोडून दे फोडून दे सो अनासाठी अर्जुनने गिफ्ट घेतलेला होता त्याच्यापेक्षा जास्त ह्याका आवडता बर्थडे माझो पण गिफ्ट डेअरी मिल्क कोणाक आवडणार नाही म्हणजे सगळ्यांना आवडता काय झालं आता डेअरी मिल्क ह्या झालं ना मरे केक खाऊ नाही मी जरा केक खाते केक घेऊया आ करा केक म्हणून मस्त आम्ही आता निघतो हळूहळू घरी थँक्यू व्हेरी मच तुमचा बहुमूल्य वेळ आम्हाला दिल्याबद्दल सावकार आमचं नाही तुम्ही माका दिला तो महत्वाचा तुझा पुढील आयुष्य सुखाचा समृद्धीचा आणि भरभराटीने जाऊन दे तुम्ही असताना टेन्शन म्हणजे सगळेच तर मंडई आता रोड तुम्ही बघितलातच असा आणि काळ काय बाहेर तर एवढा काही दिसणार पण नाही आता आणि आता आम्ही घरीच जातोय तर भेटूया डायरेक्ट घरी काय ना बाय बाय फायनली आपण घरी पोहोचलोय आणि हातपाय वगैरे धुवून झालेले आहेत फ्रेश होऊन झालेले आहे मंडई वाजलेले आहेत करेक्ट 10:10 झालेले आहेत तर फायनली बर्थडे करून झालेला आहे आणि जरा व्लॉग एकदम धावपळीत झालेला आहे मंडई सो थोडा ऍडजस्ट करून घ्या पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ही मेमरी जपणं कारण सगळी गडबडच चालली होती इकडे तिकडे या साईडला गेलो तिकडनं इकडे आलो त्याच्यामुळे कंटिन्यू असं करायला भेटला नाही मध्ये मध्ये थोडा तुटक तुटक झाला आणि रात्रीचा वेळ होता म्हणून तर मेमरी तर आपली जमा करून झालेली आहे आणि स्पेशल मेमरी होती आणि आमच्यासाठी खूप स्पेशल आहे मंडई सो आता मस्त की व्लॉग एडिट करतो आणि नंतर आराम करायचा उद्यापर्यंत सकाळी कामावरती जायचं आहे सो आय होप तुम्हाला आजचा व्लॉग नक्कीच आवडला असेल तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा अजिबात विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय